मला एक त्या भारतीय जनता पक्षाला सांगायचंय की सुप्रिया सुळे की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही करा, त्यांना नाही घाबरत मी. प्रेमाने बोलवलं ना तर सगळं देऊन टाकीन. अरे काय, खाली आत आते और खाली आत जाते, काय पक्ष काय सिंबल पाहिजे ते कुणालाही देऊन टाकीन, काय एवढं मोठं. प्रेमाने मागितलं असतं दिलंही असतं, पण वडिलांचं हिसकून घेतलं ना तर नाही देणार. काय देणार नाही. आणि एक सांगते तुम्हाला, प्रेमाने आदराने काही मागितलं असतं ना, तुम्ही पण मागितलं ना ताई, दिलदार क्या फकीर आहे आमलो, खाली हात आत्यार खाली हात जाते. घेऊन जाणार आहे काय हे सगळं वरती? जाताना शेवटी अग्नी दिल्यावर काय, सगळे मिट्टीच आहे ना, कशासाठी एवढं करायचं? पण तुम्ही जर माझ्या हातातून हिसकावून काही घेणार असाल आणि खोटे नाटे आरोप करणार असाल तर नाही चलेगा. माय बायकांचा स्वभाव कसा असतो ना हे दिल्लीतल्या पुरुषांना माहिती नाही. अजून आम्हाला छोटीशी गोष्ट बोलला ना की टच कण डोळ्यात पाणी येतं आणि असं वाटतं आता काय आणि काय नको. पण त्या बाईवर जेव्हा घात होतो ना, तेव्हा ती पदर बांधून जेव्हा उभी राहते ना, मग एक 100 काय 1000 पुरुषाला पण ती लढाई देऊ शकते. या महाराष्ट्राचा नाही भारताचा इतिहास आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे, बायकांच्या नादी लागू नका. एकदा या राज्यातल्या बायकांनी ठरवलं ना, लाटणं घेऊन हे खोके सरकारला हद्द पार करायचं, मग काय होणार ताई? खोके ट्रिपल इंजिन सरकार. आता या म्हणतील खोके ट्रिपल इंजिन समजलं, खोक्याचा अर्थ काय नाही माहिती. आमच्या महिला काका किती साध्या आहेत, त्यांना खोका म्हणजे काय वाटतो ते लग्नाचा बस्ता बनतो ना आणि ते बघा पटलं की नाही, त्याला खोका म्हणतात. बस्ता घालायचा, गाडीत टाकायचा, एसटीत टाकायचा आणि जायचं, खोका. आता घरी जायचतोवर नवऱ्याला फोन केला तर ते झोपलेलं असते, सकाळी उठले तरी झोपलेलं असते. ती रोहिणी ताई काय पाठ सोडत नाही, गाडीत बस बसत, या तालुक्यात ते झालं त्या तालुक्यात. म्हणलं आता जरा नवऱ्याचा फोन येतोय, त्या म्हणतात ठेवावं पक्षाचा आधी बोला. असं रोहिणी ताई रोज त्रास देतात मला. मग परत सकाळी 7 वाजता उठून माझ्या खोलीत येतात, आजच्या दौऱ्याचं सांगा. तेवढ्यात नवऱ्याचा फोन येतो, मग रोहिणी ताई म्हणतात ठेवावं नवऱ्याचा फोन, नंतर बोला पक्षाचं बोला. 8 दिवस झाले नवऱ्याशी बोलले पण नाही. असे माझे हाल पक्षामध्ये, काय सांगू तुम्हाला. आणि आमचे सगळे बाकीचे काय करतायत, इकडे तिकडे विमानाने फिरतायत. आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेले दिल्लीला, कशासाठी गेले? पालकमंत्री कोण ठरवायला? तुम्हाला दिला का हो पालकमंत्री कोण? म्हणजे आमच्याकडचं तुमच्याकडे, म्हणजे आमच्याकडे जे होते ते तुमच्याकडे आले, चला हरकत नाही, बिचारे चांगलेत आणि त्यांच्यावर फार अन्याय झालाय. तुम्ही असं बोलू नका त्यांच्याबद्दल, आपलं भांडण होईल. तुम्ही दोन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबद्दल जर तुम्ही बोलला विरोधात तर मला फार वाईट वाटेल. एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरे चंद्रकांत पाटील. दोघांनी जेव्हा आपण सत्तेत होतो तेव्हा त्या दोघांनी एवढा संघर्ष केला, म्हणजे सत्रांच्या उचलण्यापासून मंत्रालयापर्यंत सगळी कामं ते दोघं करत होते. पण जेव्हा सत्तेवर यायची वेळ आली ना, काय त्यांच्यावर बिचाऱ्यांवर अन्याय झालाय. 105 आमदार देवेंद्रजींनी निवडून आणले. किती? 105. म्हणजे 10 पैकी 10 मार्क द्यायला पाहिजे की नाही त्यांना? ते बिचारे बसले. तो अदृश्य एक अदृश्य एक शक्ती आहे दिल्लीची. ए पत्रकारांनो, माझं भाषण सांगा, हे कॉमेंट सांगू नका. मी काय असं बोललेले नाही बाबा, हे लोक काय बोलतात त्याला मी जबाबदार नाही. मी फक्त अदृश्य शक्ती, AS अदृश्य शक्ती, SP शरद पवार, SS सुप्रिया सुळे, करेक्ट? तसं AS अदृश्य शक्ती. आता तुम्ही अदृश्य शक्तीचे तुमच्या स्वभावाप्रमाणे अर्थ काढता, मी फक्त अदृश्य शक्ती. हे पुरुष बघा कसे वाईट आहे तो. मी असं कधी बोलले का हो ताई? असं आहे मध्ये पत्रकार म्हणणार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी नाही म्हणाले. तर ही जी अदृश्य शक्ती आहे ना, ती बिचाऱ्या देवेंद्रजींच्या विरोधात आहे. आणि मला इतकं वाईट वाटतं देवेंद्रजींबद्दल, चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे ताई.
आणि जे चूक केलं असेल कुणावरही असेल तर अन्यायाच्या बाजूनी आपण उभं राहिलं पाहिजे. 105 आमदार निवडून आले, 105 मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते, त्यांना 10 मार्क द्यायला पाहिजे तर 5 आणले, उपमुख्यमंत्री केलं. चला ठीक आहे, ते त्यागी आहेत, ते मोठे भाऊ आहेत, त्यांना त्याग करायला आवडतो असं तेच म्हणाले, म्हणून त्यांनी त्याग केला आणि 40 माणसाला पद दिलं आणि 105 खालच्या खोलीत. तेवढ्यावर थांबले नाही, तो अदृश्य शक्तीनी 5 मार्काचे पण 2.5 मार्क काढून टाकले आणि 10 2.5 आणून ठेवलं देवेंद्रजींना. आपल्याकडे कितीला पास असतं रे? 33 ना? 35 हे तर 2.5 येऊन बसले. त्याच्यामुळे आज नंतर तुम्ही कोणी देवेंद्रजींच्या विरोधात बोलला तर मला फार वाईट वाटेल. त्यांना ऑलरेडी त्यांच्या पक्षांनी 10 मार्कांवरनं 5 5 2.5 वारलंय. जो माणूस अडचणीत असतो त्याच्याबद्दल विरोधात बोलायचं नाही, हा आपण आता आजपासून ठरवूया नक्की. कारण का हा अदृश्य हात, हा अदृश्य हात जो आहे ना तो भयंकर दुष्ट आहे. त्याला मराठी माणसाचं चांगलं दिसतच नाही. तुम्ही विचार करून बघा, मी सांगते ते. या अदृश्य हाताने 4 मराठी माणसांवर अन्याय केला आहे. 4 कोण आहे ते 4? एक वंदनीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष काढला, त्यांचा कोण काका मामा होता का? स्वतःच्या हिमतीवर पक्ष काढला, स्वतः हयात असताना मुलाला उद्धवजींना पक्ष दिला. तो या अदृश्य ही जी शक्ती आहे त्यांनी उद्धवजींकडून खोटं नाटक करून पक्ष काढून दिला. म्हणजे बाळासाहेबांवर अन्याय झाला का नाही? झाला. त्याच्यानंतर शरद पवार. शरद पवारांचा काका मामा होता का कोणी राजकारणात? स्वतःच्या हिमतीवर पक्ष काढला की नाही? त्याच्यात सगळ्यांचं योगदान आहे. मी असं म्हणणार नाही, मी त्यांच्यासारखी नाही आहे, सगळ्यांचं योगदान आहे. सगळ्यांनी कष्ट केले, पक्ष मोठा केला, पण त्या पक्षाचा विश्वासार्हता देणारा चेहरा कोण आहे तर तो शरद पवार आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या पक्षात ओरबाडून बघितलं, काही लोक तिकडे गेले. पवारसाहेब स्वतः, लक्षात ठेवा, इलेक्शनची नोटीस आपण नाही पाठवलेली, तिकडून आली आहे. इलेक्शन नोटीसचा पहिला वार तिकडून झालेला आहे, आपण नाही पहिला वार केलेला. हे झाल्यानंतर इलेक्शन कमिशनला आपलं जेव्हा पोर असतं ना तेव्हा आपल्याला दुःख आपलं असतं. इलेक्शन कमिशनला जेव्हा आपल्या पक्षाबद्दल चर्चा होती ना, पवारसाहेब स्वतः हजर होते. 83 माणूस दिल्लीला जाऊन स्वतः ज्या बाळाला जन्म दिलाय ना त्या बाळासाठी इलेक्शन कमिशनमध्ये जाऊन बसले. समोरून ज्याला पक्ष हवाय ना ते होते का हो? कोणी आलं नव्हतं, कोणीतरी वकील आला होता. कोण होता तो वकील मी बघणार आहे आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम तर करणारच आहे मी. कारण तो वकील काय म्हणला की पवारसाहेब तो शरद पवार तो. अरे कोण तू म्हणणारा तो शरद पवार? आता वकिली कर, तुला नाही करेक्ट कार्यक्रम आज नाही उद्या केला ना तर शरद पवाराची पोरगी नाही, लक्षात ठेवा. माझा स्वभाव असा कधीच नव्हता. मागितलं असतं ना तर सगळं देऊन टाकलं असतं माझ्या सगळ्या भावांना. अरे लेलो यार, दिलदार हूं मैं. देवानी मेंदू दिलाय, हात पाय सगळं दिलंय, शून्यातून माझं विश्व उभं केलं असतं. आणि तुम्ही असे साथ असला तर काय अवघड आहे विश्व उभं करायला. पण 83 माणसांनी ज्यांनी आयुष्य शून्यातून उभं केलं ना, एक नाही 3 त्या नेत्याला कॅन्सर झाला होता. तुम्हाला इलेक्शन आठवत असेल 2009 साहेबांचं भाषण की तुमचा सेनापती आजारी आहे पण लढा तुम्ही. आणि सेनापती आजारी असताना ह्या महाराष्ट्राची जनता साहेबांच्या मागे उभी राहिली आणि UPA सरकार आलं आणि आदरणीय पवारसाहेब, प्रफुल्ल पटेल आणि आपल्या ह्या सूर्यकांताताई सगळे मंत्री झाले. झाले का नाही मला सांग. 10 आपली सत्ता होती आणि 18 टोटल 25 राष्ट्रवादी काँग्रेसला जन्मून झाली. त्यातली 18 राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात सत्तेत आहे. 18 दुसरा कुठला पक्ष असा आहे मला सांग. आणि हे सगळं श्रेय महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला जातं. मायबाप जनता म्हणे आता आम्ही आहोत नाही तर कोण ओळखतं आम्हाला? आमचं कुटुंब छोटंसं काटेच्या वाडीचं. तुम्ही प्रेम दिलं, विश्वास झाला, आदरणीय पवारसाहेब मोठे झाले.
अरे 38व्या वर्षी जेव्हा मुख्यमंत्री झाले ना, या राज्यातले सगळ्यात आणि देशातले 2 नंबरचे सगळ्यात युवा मुख्यमंत्री हे आदरणीय पवारसाहेब आहेत. आणि सोलापूरचे ऋण मी कधीच विसरणार नाही. माझी आई नेहमी मला सांगते की आम्ही जेव्हा मुख्यमंत्री बाबा झाले आम्ही सोलापूरला गेलो, तेव्हा सोलापूरला सोलापूरच्या मायबाप जनतेने त्या सगळ्या गुलाबाच्या पाखळ्याच्या पायगड्या घातल्या होत्या आणि त्याच्यावरनं पवारसाहेबांची गाडी गेली होती. हे कसं विसरू आम्ही? कसं हे जी हा ज्या नात्यातला ओलावा आहे, हे जे ऋणानं बंद आहेत, हे अशी बनत नाही हो. सब कुछ दिमाग से नाही होता, लाईफ दिल से होता आहे. सगळ्या गोष्टी व्यवहाराने होत नाहीत, राजकारण मनापासून होतं. जेव्हा कांद्याला भाव असतो ना आणि कांद्याचा भाव पडतो आणि तो शेतकरी जेव्हा तिथे त्याचे अश्रू असतात ना, त्या दिवशी रात्री झोप येत नाही, अस्वस्थ वाटतं. टमाट्या आपण अन्नाला देव समजणारे लोक, अन्न वाया घालवतं का? पोरांनी उष्ट टाकलं ना तर ती आई अन्न पूर्ण करते, नाही तर म्हणते आत्ता उष्ट टाकला ना संध्याकाळी येत जेवायचं. पण कचऱ्याच्या डब्यात नाही, कारण का अन्नाला देव मानणारे आपण लोक. तुम्ही विचार करा की टमाटा जेव्हा तो फेकून देतो रस्त्यावर काय वेदना होत असतील त्या शेतकऱ्याला, विचार करा. दूध अनेक वेळा मी बघते काय होता दुधाचा भाव, 36 रुपये दुधाचा भाव होता, आज काय भाव आहे? 28. काय काय पदरात पडते आणि काय स्वस्त झालंय मला सांगा ना. पेट्रोल स्वस्त झालंय का? डिझेल स्वस्त झालंय? काय स्वस्त झालंय मला सांगा. मग दुधाचा भाव पडला, टमाट्याचा भाव पडला, कांद्याचा भाव पडला, साखरेचा एक्सपोर्ट बंद आहे का नाही अभिजित दादा? डिसेंबरपासून साखरेला परदेशीत पाहायला बंद आहे. म्हणजे प्राईस खाली बघा, 35 रुपये आणि 75 रुपये. 75 रुपयाला मिळा विकले असते तर कुणाला पैसे मिळाले असते? शेतकऱ्याला पैसे मिळाले. 6000 शेतकऱ्यांना पैसे मिळाले असते एक टनाच्या फक्त उसाला. नाही ना भगवत त्यांना तुमचं सुख, कारण का ते मराठी माणसाचं सुख. म्हणजे बाळ ठाकरेंना पक्ष छळून ओरबाडून घेतला उद्धवजींकडून, शरद पवारांना इलेक्शन कमिशनमध्ये गेले तर सांगितलं ते काय काय शब्द वापरला इलेक्शन कमिशननी, हा काय हुकुमशाही. आता मला हसू पण आलं, उभा महाराष्ट्र हसला. हुकुमशाही हा त्यांच्या शब्दाला त्यांच्या कुठल्या वागण्यातून चूक हुकुमशाही दिसते. एक हुकुमशाही मला मान्य आहे त्यांची, कारण का आरोप सगळे ते करत होते हुकुमशाही हुकुमशाही हुकुमशाही. एक हुकुमशाही इथली मला मान्य आहे तुमची, जो आरोप झाला ते की तुमच्या सगळ्यांच्या मनात इथला आमदार बदलायचं होतं, पण तिकीट हुकुमशाही पद्धतीने तुमच्यावर पवारसाहेबांनी लादलं हे मी मान्य करते. ही हुकुमशाही तुमच्यावर पवारसाहेबांनी केली मान्य. त्याच्यामुळे पवारसाहेब हुकुमशाही आहेत का? तर आहेत. याचं कारण ह्यांच्या मनात जो आमदार नव्हता तरी त्याला तिकीट दिलं, ही हुकुमशाही पवारसाहेबांनी केली. आणि ज्याच्यासाठी पवारसाहेब उभे राहिले तो रामकृष्ण हरी, मी काय बोलत नाही. कोण कशासाठी कुठे का गेलाय सगळ्यांना माहिती. अरे इतके चिल्लाराम नाही आहे, काय स्वाभिमान असतो का नाही, काय साबण नाही आहे मी कोणी पैसे टाकावे आणि विकत घ्यावं. बॉस ऐसा नाही चलेगा, तुम्ही काही घ्या, आम्ही काय विकणारे लोक नाही आहेत. ते असतील सगळी, आम्ही तसली नाही आहे. हरदीप आज सकाळी मी इथे आले ना माळशिरसला, माझी गाडी एका शेतकऱ्यांनी थांबली. मी माझ्या आयुष्यात तो क्षण विसरणार नाही. आणि ती भाकरी तर माझ्या आयुष्यात विठ्ठलाचा प्रसाद आहे, विठ्ठलाचा आशीर्वाद आहे तो. त्यांनी असा पांढरा कपडा होता, त्याच्या 4 भाकऱ्या होत्या आणि त्या गॅसवर नव्हत्या केल्या, त्या चुलीवर केलेल्या होत्या. त्याच्यावरती 2 कांदे होते छोटे आणि त्या दुसऱ्या भाकरीच्या खाली ठेचा होता. आता ह्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद काय असावा मला सांगा. त्या माऊलीनी सकाळी किती वाजता उठून हे सगळं माझ्यासाठी केलं असेल मला सांगा. आणि त्या मुलांनी जर सांगितलं की माझ्या आईनी हे तुमच्यासाठी दिलं आहे, ताई एकच काम करा, शेतकरी अडचणीत आहे, मी हात जोडतो, आम्हाला न्याय द्या. माझ्या अंगावर काटा आला, आत्ता पण आला आहे बघा. कसेही नाती तोडणं, कशी मी त्यांच्याबरोबर गद्दारी करणार तुम्ही मला सांगा. जे सरकार तुमचं कंबरडं मोडतंय, जे सरकार तुमच्या साखरेला
किंमत देत नाही, तुमच्या दुधाला किंमत देत नाही, तुमच्या टमाट्याला किंमत देत नाही, तुमच्या कांद्याला किंमत देत नाही. काय करायचं आहे सरकार, काय करायचं आहे तो लाल दिवाण, काय करायचं आहे ते मंत्रालय मला सांगा. त्याच्यात जर सर्वसामान्य मायबाप जनतेची दुःख आणि अश्रू असतील ना, महल कधीही महिलेच्या अश्रूवर उभा करू नका, तो फार दिवस टिकत नाही. लक्षात ठेवा माझी, तुमच्या दुःखावर जर मी माझं घर बांधलं ना, तर मी कधीच सुखी होणार नाही. हे असंच आहे खोके, मावशी खोके कळलं ना आता, असं हे खोके सरकार आहे. हे असंवेदनशील सरकार आहे. शेतकऱ्याचे तेच हाल, महिलांचे तेच हाल. अरे यांनी तर शिक्षकांना पण सोडलं नाही मावशी. तुमच्या काळात आमच्या चव्हाण साहेबांनी सगळीकडे शाळा काढल्या, काढल्या की नाही जिल्हा परिषदच्या शाळा. ते भारतीय जनता पक्षवाले आम्हाला विचारतात 60 वर्षात तुम्ही काय केलं. अरे 60 वर्षात ज्या शिक्षण आणि कॉलेजमध्ये ते शिकलंच ना, ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची शाळा आणि कॉलेजेस आहे. तुम्ही किती काढली, त्यांनी किती शाळा आणि कॉलेजेस काढली, काढा जरा हिशोब. निकल्या काढल्या आणि जे त्यांच्याकडे गेले ते आपलेच बिचारे, ज्यांना आईस केलं ती बिचारी गेली तिकडे. पण काढली ओरिजिनल DNA काँग्रेस काय. आता तिथे गेल्याचा हिशोब जाऊ द्या, आता ते आहेत तशीच. पण शाळा काढल्या की नाही, आपण शिकलो की नाही, पण ह्या ट्रिपल इंजिन खोके सरकार मावशी, खोक्याचं सरकार आहे. ह्या खोके सरकारनी शाळा कमी केल्या आणि दारूची दुकानं वाढवली. वा, असं आहे ट्रिपल इंजिनचं सरकार. आपल्याला पाहिजे का असलं सरकार? तुम्हाला शाळा पाहिजे का दारूची दुकानं पाहिजे, ठरवा तुम्ही. शाळा, मग शाळा हवी असेल तर 2024 दोन्ही इलेक्शनमध्ये यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा निर्धार आपण घेतला पाहिजे. आणि मी फक्त त्यांच्यावर टीका करत नाही, आपण काय करणार हे मी तुम्हाला सांगणार आहे. नाही तर उगाच त्यांच्यावर टीका 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 नाही, ठीक आहे. तुम्हाला हिशोब मी आणून ठेवला आहे की काय त्यांनी केलं चुकीचं. आता आपण काय करणार हे सांगून द्या, पत्रकारांनो लिहून घ्या आणि TV वाल्यांनो रेकॉर्ड करून ठेवा. कारण का सत्ता आल्यावर आम्ही या गोष्टी करणार आहे आणि मी रेकॉर्ड करून का ठेवते, मग नंतर बातमी आली ना की दाखवा सुप्रिया सुळे कुरुडवाडीला आल्या होत्या तेव्हा हे बोलल्या होत्या आणि हो त्यांनी हे केलं. मी त्यांच्यासारखी नाही आहे, जेवढं घास जमतो ना तेवढंच करते. मी नाही सांगणार की 2 कोटी नोकरी येणार आणि 15 लाख करणार आणि कुरुडवाडीच्या ट्रेन सगळ्या चांगल्या होणार. मी हरिमुखी आहे, मला खोटं बोलताच येत नाही. पण एवढी पण प्रगल्भता आहे, मी एक महिला आहे हे महिलेला कळेल. सगळं आपण खोटं कधी बोलत नाही, पण खरं बोलताना सांभाळून बोलतो. याचं कारण की सगळंच खरं धडधडीत बोलायची काही आयुष्यात गरज नसते. नाती जपायची असतील ना तर कधी गप्प बसलेलं कधी कधी चांगलं असतं, म्हणून आपण खोटं बोलत नाही. पण ती नाती जपण्यासाठी महिला अनेक वेळा गप्प बसतात, बरोबर आहे की नाही? सगळ्या दाद देतात माझ्या भाषणाला. सगळं घरात खरं बोलत बसलो तर भांडणं वाढतील की नाही? अशा वेळीस एक महिलाचा विचार असतो की त्यावेळेस ती गप्प बसते. ती खोटं बोलत नसते, पण ती त्या संसाराच्या चौकटीत तिला तिचं कुटुंब एक ठेवायचं असतं, म्हणून ती गप्प बसते. त्याच्यामुळे जेव्हा आमच्यावर आरोप होतात ना, तेव्हा मी उलट उत्तर देऊ शकते, पण मी उलट उत्तर देणार नाही. कारण का माझ्या आईनी माझ्यावर संसार केले की कुणाचाही 2 पैशाचा जरी मीठ खाल्लं असेल आणि एका ताटात कधी जेवलं असेल ना, तर ते उपकार सुप्रिया कधी विचारायचे नाही. ते विसरू दे, पण आपण नाही विसरायचे. त्यामुळे पवार साहेबांवर अनेक लोक हल्ले करतात. काही लोक तर हल्ले पण करत नाही, दोन्ही दगडावर पाय ठेवून आहेत. कभी कह नाही सकते, इधर जाओ के उधर जाओ. इथे विकासाचा निधी मिळेल, इथे मतं मिळतील. त्याच्यामुळे आधी विकासाचा निधी काढून घेतो आणि इलेक्शनच्या वेळी ह्यांना बोलवून मतं घेतो. हे सर इस टाईम नाही चलेगा. तुम्ही जर भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन कांद्याचा भाव पाडला तर पवारसाहेब तुमच्या प्रचाराला येणार नाहीत. तुम्ही जर ह्या भारतीय जनता पक्षाला दुधाचा भाव पाडला अशा ज सरकारबरोबर गेला तर पवारसाहेब तुमच्यासाठी मतं मागणार. तुम्ही शाळा बंद केल्या आणि दारूची दुकानं वाढवली तर पवारसाहेब तुमच्या प्रचाराला येणार नाहीत. त्याच्यामुळे मला सगळ्यांना सांगायचं, हे जे इथे सगळं गेम चाललाय ना, त्याच्यात तुम्ही काय अडकू नका. तुम्ही लोकसभेच्या आणि विधानसभेच्या तयारीला लागा. आपल्याला सगळ्यांना आता तेच चेहरे बघून कंटाळा आला हो, बस झालं.
आणि तुम्ही तुमचं भलं होऊ द्या ना, आम्ही कुठे नाही म्हणतोय, पण दुसऱ्याचं पण कधी ना कधी भलं होऊ द्या ना. आणि मी अनेक वेळा याचा विचार करते की त्यांच्याकडे जेव्हा मी बघते तेव्हा 60, 65, 70 सगळी गँग 60+ हुशार आहेत, कर्तृत्ववान आहेत, पण तिथे हिरो एकच आहे, दुसरा हिरो नाही आहे, सिंगल स्टारर आहे ते. उते आपल्या पक्षाची बाजू बघितली, आदरणीय पवार साहेब, त्याच्यानंतर जयंत पाटील, त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड, त्याच्या खाली वयानी राजेश टोपे, मी, त्याच्यानंतर खाली आला तर मेहबूब शेख, सक्षना, रोहित पवार, रोहित पाटील, 80, 60, 50, 40, 35, 25 इधर पूरा टीम आहे, इधर एक ही हिरो आहे, बाकी सगळे काय कामाचे नाही. स्वतःच्या मतदारसंघात पण काय होईल त्यांचं मला माहिती नाही, पण त्या बिचाऱ्या एकालाच घर 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 फिरावं लागेल, कारण का बाकीची काय कामाची नाही, ती फक्त पवारसाहेबांवर डाफरून स्वतःचं महत्त्व मत करतायत. आणि मी सगळ्यांना सांगते, वयाने मोठे आहात म्हणून तुमचा मान सन्मान ठेवते, त्याच्यामुळे गुणगोविंदाने राहा आणि पवारसाहेबांवर टीका करू नका. ज्या दिवशी पवारसाहेबांवर टीका कराल, एकदा ऐकून घेईन, दोनदा ऐकून घेईन, तीनदा ऐकून घेईन, चौथ्या वेळीस असा करारा जवाब मिळेल ना की मतदारसंघात फिरणं मुश्किल होईल, त्याच्यामुळे साफ संभाल केला. कारण का मगाचं अर्ध राहिलं, मी 4-1 ते मुद्दे समून कारण 4 लोकांवर अन्याय कुणावर केला, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी, या चौघांवर अन्याय केलेला आहे. गडकरी साहेबांची त्यांनी अधिकार कमी केले, देवेंद्रजी 10 पैकी 10 होते ते 2.5 वर आले, पवारसाहेबांना काय म्हणले, हुकुमशाह म्हणले, पक्ष काढून घ्यायचा, त्यांचं चिन्ह काढून घ्यायचं. अरे घे रे, किती आहे बघा, कितीही तुम्ही हा शरद पवारचा पक्ष नाही पक्ष नाही पक्ष नाही म्हणला तरी काश्मीर टू कन्याकुमारी कुणाला तरी विचारून बघाओ की राष्ट्रवादी काँग्रेस NCP किसकी पार्टी आहे. बच्चा बच्चा जानता है कि वो शरद पवार की पार्टी है.